जे विद्यार्थी गेले सात ते आठ महिने उंबऱ्याच्या आत होते उंबरठ्याच्या आतमध्ये होते जे जिथे पालकांनी त्यांना जपलेलं होतं त्यांचा जीव आपण धोक्यात घालतोय का त्यांचं आरोग्य आपण धोक्यात घालतोय का हा प्रश्न न्यूज एटी लोकमतने समोर आणला कारण शिक्षण ही प्रक्र प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालणारी ती यापुढे सुरू असू सुरू असू शकते पण आरोग्य हे महत्त्वाचं आहे जाऊयात प्रशांतकडे प्रशांत काही पालक काही शिक्षक तुझ्यासोबत आहेत आणखी काय म्हणत आहेत ते जे म्हणतायत पालक आणखी जे म्हणतायत शिक्षक ते खरोखर धक्कादायक आहे आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद शिक्षक संघटनेच्याच नाही तर शिक्षिका सुद्धा आपल्याबरोबर आहेत हो जिल्हा परिषदेला नुकताच केंद्र सरकारचा कोरोना काळामध्ये अप्रतिम काम केलं म्हणून पुरस्कार मिळाला तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून सुद्धा तुमचा सन्मान झाला होता मग आत्ता तुमचं जिल्हा प्रशासन ऐकायला तयार नाही का जिल्हा प्रशासन आमचं ऐकत नाही असं नाही आम्ही जे ऑनलाईन पद्धतीने काम करतो आहोत विद्यार्थ्यांसाठी जे काही आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या दृष्टीने ते सरकारला पण माहिती आहेत काय आहे परंतु जी समाजाची परिस्थिती जर आपण बघितली आत्ता जी शाळा सुरू करणं हा निवळ केवळ एक प्रायोगिक तत्वावर केलं जाणारं का कार्य आहे असं मला वाटतं कारण या यातून जे काही आउटपुट मिळणार आहे समाजाला ते पण आपलं धक्कादायकच मिळणार आहे तुम्ही आता बोलत की प्रायोगिक तत्वावर शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय हे धक्कादायक आहे म्हणजे एक प्रयोग या कॉस्टवर सर नक्कीच हे धक्कादायक दा, धक्कादायक आहे आपण जर नऊ महिने थांबलो हो, आहोत तर अजून दोन महिने थांबायला हरकत नाही आणि प्रायोगिक तत्वावर जर शाळा सुरू करायच्याच असतील तर मग ते मुलांच्या बाबतीतच का मुलांनाच मुलांवरच का प्रयोग करायचं मुलांनाच वेठीस का धरायचं काय सांगाल जिल्हा परिषदेच्या शिक्षिका सांगतायत की प्रायोगिक तत्वावर सरकार हा प्रयत्न करताय काय सांगाल पालक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना वेठीस जाणार का नाही अजिबात नाही कारण जर मुलांची जबाबदारी जर तुम्ही पूर्णपणे घेत असाल तर तसं तर होणार नाही कारण हा आजार असा आहे संसर्ग आजार आहे त्याच्यामुळे आपण ही एवढी मोठी आपण मुलांच्या बाबतीत आपण घेऊ शकतच नाही हा ज्यावेळेस व्हॅक्सिनेशन येईल त्यावेळेस तुम्ही थोडा विचार करायला हवा पण सध्या तरी हा विचार अजिबात पण नको करायला की मुलांना शाळेत बोला मग आपण त्यांच्यावरती प्रयोग करू बघू किती वाढते किंवा किती नाही हे पूर्णतः चुकीचा आहे पालक म्हणून मला वाटतं की माझी मुलं पण आहेत शाळेमध्ये आहेत माझ्या घरी सरकारनं एखादा आदेश द्यावा आणखी तो आदेश दिल्यानंतर अशा प्रकारचा प्रयोग करावा काय सांगाल पालक नाही त्याच्यात सरकारने ॲक्च्युअलमध्ये जर का शाळा सुरू करायच्याच असतील तर त्यांचं पहिले पालकांचं आणि शिक्षकांचं इशु इन्शुरन्स केला पाहिजे आणि या सर्व गोष्टींमध्ये सरकार कुठेतरी कमी पडणार आहे आणि सरकार याबाबत निर्णय घेताना आहे ना, ना। सरकारने एक विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे जर का लस आलेली नाही कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नाही सर्व गोष्टींमध्ये नागरिकांचे हाल होत आहे तर याच्याबाबत लहान मुलांबाबत एवढा मोठा निर्णय घ्यायला सरकारला घाई कसली आहे सरकारला घाई कशी आहे हा प्रश्न जरी उपस्थित असला तरी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किती दिवस प्रॉलंब व्हावा असं तुम्हाला वाटतं आता शिक्षण महत्वाचं तर आहेच पण एवढ्या आपल्या टीचर आहे शिक्षक आहे ते ऑनलाईन शिकवतात हे बाहेर कंट्रीत पण शिक्षण चालूच आहे ऑनलाईन त्यांना त्रास होत नाही मग आपल्याला काय त्रास होतोय ऑनलाईन चालूच आहे त्याप्रकारे चालू ठेवा आणि तुम्हाला लयच विद्यार्थ्यांची हे पाहिलं तर विद्यार्थ्यांची पॉलिसी करावा जो विद्यार्थ्यांना कोरोना झालाच मग उद्या त्याचं कोण खर्च कराल क शाळा कराल पालक कराल पालक तर करू शकत नाही का आत्ताच्या दृष्टिकोनी नाशिकला तर तीनशे पेशंट झालेले आजच आत्ता तुमच्या चॅनलला न्यूज चालू तीनशे पेशंट नाशिकला त्या विद्यार्थ्याला झालाच मग त्याची गरज आज मॅडम बोलल्या मगाशी की भाजीपाल्यावाल्याचा मुलगा आहे मग त्याचा खर्च कोण करा खर्च कोण करणार खरं तर थंडीच्या दिवसांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव नाशिकला सगळ्यात जास्त होतो थंडी इथे कडाक्याची पडते काय सांगाल व्हायरस टेग्नंट झाला तर शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रात येणार आता थंडी जोरात पडायला लागलेली आहे त्याच्यामुळं हा व्हायरल खूपच जोरात वाढणार आहे आणि त्याच्यात अजून विद्यार्थी जर घराबाहेर पडले तर त्याच्याने संसर्ग वाढणार म्हणजे वाढणार कारण मुलं डिस्टन्स पाळणार नाही वर्गात गेले तर खेळायला लागतील किंवा कुठंतरी हात लावतील आणि तोच संसर्ग परत बाहेर येतील आज मॉलमध्ये विद्यार्थ्यांना कोणी घेत नाही किंवा मुलांना लहान मुलांना बाहेर ठेवावं लागतं प्रत्येक मॉलची ही परिस्थिती तर आज शाळेत काय सरकार हे मागं लागले का शाळेतच आणा शाळेचा बळजबरी करू नये पालकांना चिंता वाढणार त्याच्यामुळे संसर्ग वाढेल आणि त्यामुळे पेशंट वाढतील आणि पेशंट वाढले आता बाहेर गेले तर त्याची उपाययोजना काय करणार सरकार सरकार काय उपाययोजना करणार आपण पालक काय म्हणतात ते बघितलं सरकारी शाळेतील शिक्षिका काय म्हणतात तेही बघितलं पण खाजगी शाळेतील शिक्षिकांचं काय म्हणणं आहे नाही आम्हाला आमच्या संस्थेने किंवा संस्था चालकांनी मुख्याध्यापकांनी आम्हाला खूप सूचना दिलेल्या आहेत परंतु त्या सगळ्या फॉलो करणं विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तो विद्यार्थी हा वेगवेगळ्या एरियामधनं येणार त्यावेळेस त्याची टेस्ट झालेली नसेल हा ही सगळ्यात मोठी रिस्क असेल आमच्यासाठी कारण आम्ही जरी आम्ही निगेटिव्ह असलो पण पंधरा दिवसांनी पुन्हा आमची टेस्ट थोडीच होणार आहे आज टेस्ट झाली आहे मग ती किती दिवस चालणार त्या टेस्टचा काही एक लिमिटेशन असलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा टेस्ट होणार नाही आहे याचा अर्थ माझी टेस्ट आज निगेटिव्ह आली तर उद्या मी पॉझिटिव्ह नसेल याची गॅरंटी नाही आणि ती मुलं जेव्हा आमच्या सहवासामध्ये येतील त्यावेळेस साहजिकच ती मुलं फक्त आम्हालाच सं, संसर्ग करतील असं नाही तर ती घरी जातील कुठे ग्राउंडवर खेळायला जातील घरामध्ये कोणी मोठी माणसं असतील वयाने त्या लोकांना त्यांचा संसर्ग होऊ शकतो लहान बाळ असेल घरात त्याला संसर्ग होऊ शकतो आणि हे बाहेर पडता पडता ही साखळी इतकी वाढत जाईल हा खूप मोठा धोका आहे आणि मोठा धोका आहे साखळी तोडणं महत्वाचं आहे काय म्हणतात पालक मला असं वाटतं हा धोका फक्त मुलांसाठीच नाही मुलांच्या फॅमिलीसाठी पण असणार कारण की मुलं हे कॅरियर ठरू शकतात या या सीझनमध्ये मध्ये कारण की वायरस थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरू शकतो असं मला वाटतं आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मुलांच्या पण इम्पॅक्ट होणार याच्यात म्हणजे आपल्याच मुलांनी कॅरियर होऊ नये वाहक होऊ नये अशी तुमची भूमिका आहे काय सांगाल तर काय प्रत्येक मुलाचं जरी टेस्ट केलं तुम्ही के, तुम तर आज परिस्थिती अशी आहे की दुसऱ्या दिवशी समजा संसर्ग घेऊन एखादा मुलगा आला तर त्याची टेस्ट लगेच करणार नाही आपण म्हणजे पंधरा दिवसाचा एक महिन्याचा अवधी थोडी देणार आपण की प्रत्येक वेळी टेस्ट करणार आहे आणि मग ही टेस्ट जर प्रत्येक वेळी तुम्ही करणार नसाल तर कसं करणार आपल्याला की तो मुलगा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे आणि सायलेंट कॅरियर हा विषय फार मोठा आहे त्याच्यामुळेच तर आजपर्यंत व्हॅक्सिन निघालेली नाही आहे आणि जर त्याची जाणीव जर सरकारला नाही तर त्याचं करायचं काय म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही पुन्हा लॉकडाऊनपर्यंत ह्या सिच्युएशन नेणार का म्हणजे आता कुठेतरी काहीतरी सुरळीत व्हायला लागलेलं आहे आणि मत मग त्याच्यामध्ये पुन्हा लॉकडाऊनला तुम्ही खतपाणी घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून सरकारचा सुरू आहे असं या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत दिसत आहे पण तुम्ही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका राजीव मस्कर असो किंवा वैशालीवीर असो किंवा लीना बनसोड असो किंवा बाळासाहेब क्षीरसागर या सगळ्या तुमच्या अथॉरिटी लोकांशी तुम्ही बोललात तुम्ही त्यांची मागणी तुमची भूमिका त्यांच्यापुढे मांडलीत हो नक्कीच सर आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना निवेदन सादर केलेलं आहे की कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण योग्य तो निर्णय घ्यावा लस येईपर्यंत कमीत कमी आपण घाई करू नये कारण हा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे नऊ महिने झालेत आपण थांबलो आहोत अजूनही दोन महिने आपण थांबू शकतो कारण हा संसर्गजन्य आजार आहे थंडीच्या दिवसामध्ये हा वाढणार आहे आणि आता ही दुसरी लाट येते आणि जर नाशिकमध्ये ही परिस्थिती वाढली मुलांना जर संसर्ग झाला तर आपली आरोग्य क्षमता आरोग्य व्यवस्था ती पुरेशी नाहीये नक्कीच आरोग्य व्यवस्था पुरेशी नाहीये प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून आपण काय करतोय याची जाणीव प्रत्येक सरकारी यंत्रणेला असणं सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षिका सुद्धा विरोध करताय शाळा सुरू करण्यासाठी सर बरोबर